सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उजनी लाभ क्षेत्रातील सोगाव पश्चिम येथे गोडगे वस्ती नजीक लहू सरडे या शेतकऱ्याचे वासरू हिंस्र प्राण्याने ठार केल्याचा प्रकार समोर आला आहे। या घटनेनंतर करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील उजनी लाभ क्षेत्रात खळबळ उडाली असून बिबट्याच्या वावराच्या शक्यतेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वर्षभरापूर्वी करमाळा तालुक्यात उजनी लाभ क्षेत्रात नरभक्षक बिबट्याने दहशत निर्माण केली होती। सोगाव पश्चिम येथील वासरू ठार होण्याच्या या घटनेने पुन्हा एकदा वर्षभरापूर्वीच्या बिबट्याच्या दहशतीच्या आठवणी चर्चेत आल्या असून नागरिक धास्तावले आहेत। गेल्या आठवड्याभरात करमाळा तालुक्यातील उजनी लाभ क्षेत्रातील टाकळी खातगाव दिवेगव्हाण पोमळवाडी भागातील काही नागरिकांनी बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर आढळून आल्याची माहिती दिली आहे। या पार्श्वभूमीवरच टाकळी येथील वासरास ठार करण्याचा झालेला प्रकार भीती निर्माण करणारा ठरू लागला आहे। वनविभागाने अधिक जागरूकतेने हल्ला करणाऱ्या हिंस्र प्राण्याविषयी माहिती घ्यावी तसेच याबाबतची नेमकी माहिती नागरिकांना द्यावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे।